ताणतणाव हा जीवनाचा अविभाज्य घटक असून त्याला सामोरं जाण्याची मानसिकता अंगी असावी लागते असं मत प्रसिद्ध लेखिका तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी व्यक्त केलं आहे. पैठण येथील ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी उज्ज्वलासिंग परदेशी यांच्या स्मृती समारोह निमित्तानं शिवाजी चौकात आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पैठण येथील ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी उज्ज्वलसिंग परदेशी यांच्या स्मृती समारोह निमित्त जीवन जगण्याची कला या विषयावर पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकात व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध लेखिका तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर या म्हणाल्या की तणाव हा जीवनाचा अविभाज्य घटक असून त्याला सामोरं जाण्याची मानसिकता अंगी असावी लागते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी थोर समाजसेवक समाजभान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर धोंडीबा पुजारी, पैठणचे पोलीस उपविभागीय अधीक्षक स्वप्ने राठोड, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत भराट, राजपूत समाज अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, शालीवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, नगरसेविका शोभा लोळगे, बजरंग लिंबोरे, नाथवंशज हरिपंडित गोसावी, भिकाजी आठवले, धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, नगरसेवक जितूभाई परदेशी, उपनगराध्यक्ष श्रीराम जमादार, दिनेश पारेख आदी मान्यवरांची यावेळी उपस्थित होती.